आजपासून तुझा आणि आमचा संबंध संपला. नको उच्चारूस तो शब्द. आजपासून तू मेलेस माझ्यासाठी. पाणी पिऊन घ्या. माफ करा मला. तुमच्या आई वडिलांशी उद्धटपणे वागलो मी. जास्त मनाला लावून घेऊ नका. तुमचं आणि माझं काही वेगळं नाही. आपल्या लग्नामुळं माझे आई बाप बी नाराज आहेत माझ्यावर. पण किती बी झालं तरी आई बाप आहेत. किती दिवस रसून बसणार आहेत. तुझ्या फॅमिली सारखी माझी हॅपी फॅमिली कधीच नव्हती. घर एक होत पण आम्ही कधीच एकत्र आलो नाही. तात्यांची किंमत मला त्या घरात कधी कळलीच नाही. ती तुझ्या घरात आल्यावर कळली. घर काय असत, कुटुंब कशाला म्हणतात हे तुझ्यामुळे, आईंमुळे, तात्यांमुळे, सावरीमुळे कळलं मला. आणि आता ते कळलं तर माझे आई वडीलच मला तोडून गेले. समदे दिवस सारखे राहत नाही. आज त्यांच्या मनात राग आहे. उद्या जेव्हा त्यांना आठवणींचा कड येईल ना, तेव्हा धावत पळत येतील तुमच्याकडे. आज आठवणींचा कप माझ्या जयदीपला कधी येईल. अधिराज तुझ्या लक्षात कसं येत नाही, आपल्या ध्यानी मनी नसताना आपलं लग्न लागलं. काहीच करू शकलो नाही. कारण ही देवी आईची इच्छा होती. का घडवून आणलं असेल तिने हे सगळं. आणि आज सुद्धा का जाऊ दिलं नाही तुम्हाला माझ्या मॉम डॅड सोबत. हे बघा, या समजा गोष्टींवर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा तुम्ही, पण माझ्यावर जबरदस्ती करू नका. अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? तुमची मुलगी आहे ती. आणि मला एक सांगा, त्या भिक्कारड्या घरामध्ये अधिकारी इंडस्ट्रीजची वारस राहणार कसं वाटतं हे? ती सुखात राहू शकेल का तिकडे? आय नो, मी तेच तर तुम्हाला सांगते. ती नाही म्हणत असेल, पण तुमची मुलगी आहे ना ती. तुमचा हक्क जास्त आहे तिच्यावर. इकडे या आणि तिला उचलून घेऊन जा. नाही पण या. हॅलो हॅलो हॅलो.